हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी। या व्हिडिओमध्ये आपण उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तलाठी पदासाठी जी परीक्षा झाली होती त्या तलाठी परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे आणि कागदपत्र व तपासणीसाठी पात्र उमेदवारांची यादी त्यांनी प्रकाशित केलेली आहे त्याची माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल कलरमध्ये असलेले सबस्क्राईब हे बटन टच करा, म्हणजे विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब होईल आणि माझे नवीन येणारे इतरही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। आणि ही जी यादी आहे याची PDF मी विठ्ठल जोशी या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेली आहे। तुम्ही ते चॅनल जॉईन करून तिथे पाहू शकता किंवा उस्मानाबाद जिल्ह्याची जी वेबसाईट आहे usmanabad.nic.in या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही जाऊन ही PDF घेऊ शकता। त्याच्यामध्ये यांनी अशी माहिती दिलेली आहे की जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्या आस्थापनेवरील गट तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी खुल्या व मागास प्रवर्गातील सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने www.mahaparisha.gov.in या संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या अर्जाचे अनुषंगाने दिनांक 2 जुलै 2019 ते 26 जुलै 2019 या कालावधीत महापरीक्षा पोर्टल मार्फत घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेमध्ये महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग पत्र क्रमांक तलाठी आणवे निकाल प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सामाजिक व समांतर आरक्षण भरती प्रक्रियेशी संबंधित शासन निर्णयासह व याबाबत सर्व प्रचलित नियम निर्देश परिपत्रके सूचना इत्यादी विचारात घेऊन खालील उमेदवारांना त्यांची मूळ कागदपत्रे तपासणी करण्याकरिता पात्र ठरवण्यात आले आहे। आणि त्या विद्यार्थ्यांचं ॲप्लिकेशन ID आणि नाव दिलेलं आहे। एकूण 92 विद्यार्थ्यांची नावं या यादीमध्ये आहेत। ही यादी मी विठ्ठल जोशी या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी खाली काही सूचना दिलेली आहे ते पहा। उपरोक्त उमेदवारांची तात्पुरती यादी ही mahaparisha.gov.in या संकेतस्थळावरून घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेसाठी उमेदवारांनी भरलेल्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे। त्यामुळे मूळ कागदपत्राच्या तपासणीमध्ये काही तफावत आढळून आल्यास सदर यादीमध्ये त्यानुसार आवश्यकतेनुसार बदल करण्यात येईल याची नोंद घ्यावी। उपरोक्त उमेदवारांनी त्यांची मूळ कागदपत्रे तपासणीसाठी सादर करण्याबाबत तारीख, वेळ व ठिकाण इत्यादीबाबतची माहिती या कार्यालयाच्या संकेतस्थळावर www.usmanabad.gov.in प्रसिद्ध करण्यात येईल। याबाबतची उमेदवारांनी नोंद घ्यावी आणि याच संकेतस्थळावर तुम्हाला निकालसुद्धा पाहता येईल। तर जिल्हाधिकाऱ्यांची सही आहे। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।